ड्रॅगन फ्रूट अँड नर्सरी मध्ये आपले स्वागत आहे। जुनी बाग आहे, आपण ह्याच बागेतली ह्याच प्लॉट मधली आपण नर्सरीसाठी स्टेम काढतो। तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलं की आपल्याला मॅच्युअर कटिंग पाहिजे, म्हणजे ही कटिंग आपण नर्सरीसाठी रोपासाठी हे जी कटिंग चालू असते ह्या रोपांच्या काडीचं कटिंग करून आपण रोपं बनवतो, त्यासाठी ह्या प्लॉटचा आपण यूज केला जातो। ही काडी वापरल्यामुळे ह्यात मॅच्युअर पण असल्यामुळे झाडाची वाढ लवकर होणे, फळ लवकर लागणे किंवा ह्याला मॅच्युअरपणा म्हणजे जी ती थिकनेस वगैरे पूर्ण म्हणजे एकदम बेस्ट म्हणजे ह्याला क्वालिटी राहते। मी आता ह्या प्लॉट म्हणजे आता म्हणजे नोव्हेंबर सीझन संपत आला, पूर्ण आपण वापर करणं ह्या झाडाला बघू शकता। आणि आता आपली ही होईल तसं जसं थंडी पडेल तसं आता सीझन संपत आला की पूर्ण शेंडा चालू होतो, तुम्ही बघू शकता ह्या झाडाला आता जवळजवळ 1-2-3-4-5-6-7-8-9-10-11-12-13-14-15-16-17-18-19-20-21-22-23-24-25-26-27-28-29 80 काळी नवीन अशी तयार व्हायला लागलेली आपल्याला। म्हणजे असं असतं की ह्या ड्रॅगन फ्रूटचं वैशिष्ट्य असं आहे की सीझन ह्याचा पावसाळ्यात फळ देतं, पावसाळ्यात आता इसा शेवट झाला सीझनचा, आता आपल्याला कळी निघणार नाही ह्याला, आता नोव्हेंबर चालू आहे, जून ते नोव्हेंबर ह्याचं फळ निघतं आणि डिसेंबर ते मार्चपर्यंत ही जी म्हणजे पावसाळ्यात फळ देतं, थंडीत वाढ होते, उन्हाळ्यात थोडं सुप्त अवस्थेत असतं, अशा पद्धतीत ही जी क्रिया चालते। पण आपण जी रोपाला कटिंग वापरतो ती पूर्ण मॅच्युअर अशी फळ येऊन गेलेली म्हणजे ही कटिंग वापरतो आपण रोपं, ह्या कटिंगची आपण रोपं बनवतो, ही कटिंग पूर्ण ही कटिंग आपली वापरली जाते रोपासाठी। आता आपण आपल्याच प्लॉटमध्ये बघू शकता, आपल्या त्या ह्याच प्लॉटमध्ये कटिंग चालू आहे आपल्या नर्सरीसाठी, त्या तिथं बघू आपण, चला तिकडं त्या साईडला आपण बघू की कटिंग रोपासाठी कशी चालायची। आता इथं तुम्ही बघू शकता या झाडाचं आपण फक्त मॅच्युअर कटिंग केलेलं आहे, म्हणजे मोठंच पान कट केलेलं आहे, त्याला फळ येऊन गेलेलं ते नवीन फूट आहे ह्याची जुनी का। तुम्ही ह्या प्लॉटमध्ये पण बघू शकता की कशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे, त्या प्लॉटमधले मी पूर्ण मॅच्युअर कटिंग किंवा मी कटिंग करत नाही, मॅच्युअर कटिंगचीच झाडं आता तुम्ही मागं बघितली तसं तो प्लॉट दाखवतो तिकडे, ठीक आहे। Thank you.
शेतकरी मित्र, रोपं घेताना एकदम क्वालिटीची रोपं घ्या. आता आपण तुम्ही बघतच आहात का ना, ही अशा प्रकारच्या माझ्या जवळजवळ 5 युनिट आहेत नर्सरीचे. हे एक युनिट आहे, ह्या युनिटमध्ये माझे जवळजवळ 3.5 लाखाच्या आसपास रोपे बसतात यात, ह्या एका युनिटमध्ये. आता हे समोर आपलं पॅकिंग आहे क्रेटचं, ते एका क्रेटमध्ये मी 50 रोपं भरतो आणि सुट्टे पण भरून देतो. एका हिशामध्ये 16 ते 17 हजारापर्यंत रोपं भरून देतो. पिकअप गाडी असली तरी 5 हजारापर्यंत रोपं भरतो, छोटा ती असली तर 2 हजार ते 2.5 हजारापर्यंत रोपं भरतो. रोपं सगळ्यात महत्त्वाची हे आहे की आता ही आपली वाढ बघताय तुम्ही, तर ही अशी वाढ मॅच्युअर कटिंग असल्याशिवाय अशी वाढ होतच नाही. माझ्यापासली अशी काय काय शेतकरी आहेत की त्यांच्या प्लॉटला 7 ते 8 महिन्यात सुद्धा फ्रूट आलेला आहे आणि 2 ते 2.5 महिन्यात ते प्लेटमधनं सुद्धा बाहेर पडलेले, 3 महिन्यात त्यांना जवळजवळ प्लेटच्या बाहेर काने रोपं गेलेले. मॅच्युअर कटिंगशिवाय किंवा तेवढ्या जुन्या झाडाच्या कटिंगशिवाय तेवढ्या फास्ट वाढच होत नाही किंवा क्वालिटीचं रोप बनत नाही. शेतकरी मित्राशींचा सगळ्यात हे आहे की कारण रोप क्वालिटीचं नाही मिळालं तर तिथं फसला शेतकरी. सगळ्यात महत्त्वाचं आणि गॅरंटेड पाहिजे बाबा रेड रेड आहे का जम्बो रेड. ही पूर्ण माझी नर्सरी जम्बो रेडची आहे, 3.5 लाख रोपाचा स्टॉक आहे. जम्बो रेडचं माझी एक युनिट आहे, बाकीच्या असं माझे पूर्ण टोटल 5 युनिट आहेत. प्रत्येक युनिटमध्ये माझं वेगळं रोप असतं बाबा. रेग्युलर रेडचं जे युनिट आहे त्यात रेग्युलरच रेड राहतं. व्हाईटचे तर मी रोपच बनवत नाही, कारण की शेतकरी मित्राशींना मी तेच सांगतो की व्हाईट लावूच नका. म्हणजे व्हाईटचं मार्केट पूर्ण आता कमी आलेलं आहे, म्हणजे आहे मार्केट असं पूर्ण कमी नाही, पण रेडच्या तुलनेत ती 40 रुपयेचा किलो मागं 50 रुपयेचा फरक पडतो. त्यामुळं शेतकरी मित्रांना लावताना रेड रेडच लावा आणि रेड रेडपेक्षा पण आता जम्बो रेड लावा, कारण की आता ह्या वर्षीचं असं पूर्ण मार्केट असं राहिलं की साईजच्या मालाला पूर्ण डिमांड राहिलं. कमी साईजच्या मालाला डिमांडच नव्हतं, म्हणजे कमी म्हणजे निम्म्या रेटनीच मागायचं. 200+चा माल जाग्यावरून यावर्षी 130-140 रुपयेनं गेला, पण कमी ह्याचा माल त्याच्या निम्म्यानेच मागायचा 200 आतला. त्यामुळे रेग्युलर रेडमध्ये असं होतं की 200 आतला माल 40% निघतो आणि 60% 200 वरचा निघतो, जास्तीत जास्त 600 राहतो. मिनिमम 200-300 माल निघतो रेग्युलर रेडमध्ये, पण जम्बोची क्वालिटी अशी राहते की जास्तीत जास्त 1 किलोपर्यंत साईज निघते आणि मिनिमम 500-600 ग्रॅम राहतं. तुमचं कणा ॲव्हरेज रेग्युलर रेडपेक्षा जम्बो रेडला जास्ती आहे. चव चांगली आहे आणि पूर्ण मॉलचे वगैरे आहेत मॉल मालक पूर्ण माझ्यापासून जागेवरून उचलून यायला लागेल मालाला. मॉलला हा मोठाच माल लागतो, छोट्या मालाचं डिमांड कमी आहे आता. म्हणजे जसं आपल्याला इथून पुढं ड्रॅगन फ्रूटचं उत्पन्न वाढायला लागलं तर आपल्याला क्वालिटीचं आणि साईजचा माल त्या क्वालिटीचं आपल्याला बनवावं लागणार आहे, नाहीतर तसं डिमांड कमी राहणार. लहान माल राहिला तर निम्या किमतीतच आपल्याला विकायला लागतं. हे आता समोर बघताय तुम्ही, हे आपण क्रेट 50 किलोनी हे 50 रोपाचे एका क्रेटमध्ये पॅकिंग आहे. 50 रोपं एका ह्याच्यात भरतो. जशी आपण इथं पॅकिंग करतो त्या पद्धती त्या रोप शेतकऱ्यापाशी रोपं निघतात. पूर्ण वाढ झालेली ही रोप आहेत, काही प्रॉब्लेम नाही. 100% सगळ्यांना मुळी आहे. लावलेलं गर रोप ही 3-3-4-4 फूट नॉनस्टॉप वाढतं, म्हणजे कुठं न थांबता ही रोप 3-3-4-4 फूट जातं ती. आणि ह्यात सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जम्बो रेड व्हरायटीला एवढं हे आहे की ह्याची वाढ फास्ट आहे. रेग्युलर रेडपेक्षा डबल म्हणलं तर चालेल एवढी वाढ फास्ट आहे ह्याची. नॉनस्टॉप चालतं ही आणि ह्याची मुळी लई स्ट्रॉंग आहे, त्यामुळं खालनं अन्न उचलून वर द्यायची, वरून वाढ फास्ट होण्याची ही क्रिया फास्ट होती ह्याची. त्यामुळे उत्पन्न लवकर आहे किंवा ह्याची साईज जास्ती होते. हे रेग्युलर रेडच्या पुढची व्हरायटी आहे. तुम्ही लावताना आता जम्बो रेडच लावा, कारण की डिमांड आता जम्बो रेडलाच जास्ती आहे, त्यामुळं तीच आता एकदम बेस्ट हे राहणार आहे आपल्याला. ह्या वर्षीच आता आपलं कारण जम्बो रेडचं जे माल निघाला ते पूर्ण 600-700 मिनिमम 600-700 माल निघाला. जास्तीत जास्त 1 किलोपर्यंत निघाला, 950 ग्रॅमपर्यंत मिन निघाला. 200 आतले 5% माल निघाला पगस्त जम्बो रेडचा. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आपल्याला जम्बो रेडशिवाय इथून पुढं पर्याय नाही. रेग्युलर रेड लावू नका, म्हणजे कारण की रेग्युलर रेडची हेच कमी झालेलं आहे कारण म्हणजे साईज कमी असल्यामुळे इथून पुढे रेग्युलर रेड डिमांड थोडं कमी राहणार. डिमांड रेड म्हणून
कजंबरड म्हणून विक्रीतीच होणार आहे, पण आपल्याला क्वालिटीचा माल पिकवा लागणार आहे, त्यावेळेसच आपल्याला त्या मार्केटमध्ये तेवढा भाव मिळणार आहे. माल क्वालिटीचा मिळवायसाठी पिकवायसाठी आपल्याला व्हरायटीची गरज आहे, त्यासाठी जम्बो रेट लावा. ह्यावर्षीचा पूर्ण माल माझा 80%, आता 2 तोडे झाले आपले, तर 80% माल मी मॉलवाल्याशीला दिला. रेग्युलर रेट पण आहे ना माझ्यापाशी दोन्ही मिळून म्हणजे, आणि जम्बो रेटचा 95% माल मी मॉलवाल्याला, 200+ पूर्ण माल निघाला 95%, आणि जे रेग्युलर रेट आहे त्यातला माझा 60-70% माल 200+ निघून मॉलवाल्याला गेला, त्यामुळे त्यात नुकसान झालं. निम्या किमतीतच मला द्यावं लागतं ती पूर्ण कमी रेट 200 ग्रॅमच्या आतला माल, त्यामुळे आपल्याला इथून पुढे जम्बो रेटचं माल काढणं गरजेचं आहे. व्हरायटी महत्त्वाची आहे, व्हरायटीशिवाय साईज होणार नाही आपली, त्यामुळे गॅरंटीचं रोप घेऊन जम्बो रेट लावा. रेग्युलर रेटचं डिमांड थोडं कमी असल्यामुळं तुम्ही जम्बो रेट लावा. हे आपलं असं बघता तुम्ही, ही गाडीत पॅकिंग केलं जातं, ही गाडी आता आपली भरायला लोडिंग चालू आहे. ह्या गाडीत जवळजवळ मी 16,000 रोपं भरतो, गाडीत मी 16,000 रोपं भरतो, म्हणजे क्रेटमध्ये 50 रोपाचा एक क्रेट राहतो. असे आपले आजचे हे 2 गाड्यांचं लोडिंग चालू आहे. ही एक पुढची एक गाडी आहे आणि ही एक गाडी आहे. 300 एका गाडीमध्ये 320 कॅरेट बसतात, 320 कॅरेट. त्या अशा प्रकारे आपलं पूर्ण लोडिंग राहतं. 16,000 रुपयाचं लोडिंग हे चालू आहे. ही आपली वरच्या साईडला ही नर्सरी येते पूर्ण रोडकडे. आपलं हे 2 नंबर युनिट और 3 नंबर युनिट इथं येतं. हे आपलं 2 नंबर युनिटमधलं रोप आहेत. हे पूर्ण जम्बो रेट आहेत, पूर्ण जम्बो रेटचं नर्सरी. ही सगळी नर्सरी आपली जम्बो रेडची आहे. पूर्ण बघताय तुम्ही तेवढी, ही जवळजवळ 1,70,000 रोपाचं युनिट आहे. हे पूर्ण आपल्या आता तयार रोप आहे ती. हे आपलं बघताय तिकडलं, ह्या साईडला 2 नंबरचं युनिट आहे आपलं, आणि इकडल्या साईडला आपलं 3 नंबरचं युनिट आहे. हे 3 नंबर युनिट आपलं या साईडला. हे पूर्ण नर्सरी रेग्युलर रेडची आपली. हे पूर्ण रेग्युलर रेड आहे, पूर्ण तुम्ही बघू शकता किती स्टंप निभार आहेत ते. या रेग्युलर रेडमध्ये आपलं 1,70,000-80,000 आसपास ही पण नर्सरी आहे. 2.5 महिने आता पोट्या लागले. हे आपलं 4 नंबरचं युनिट आहे. ह्यात 1,30,000 आसपास रोपं बसते. त्यात पूर्ण नर्सरी हे जम्बो रेडच आहे. हे पण पूर्ण नर्सरी जम्बो रेडची आहे. लावताना कारण जम्बो रेड आता सगळ्यात फार्मातली किंवा चांगली नर्सरी व्हरायटी म्हणलं तर जम्बो रेड. जम्बो रेडशिवाय पर्याय नाही आता शेतकरी मित्रांना. आणि ड्रॅगन फ्रूटचं अजून 10 वर्ष मार्केट व्यवस्थित राहणार आहे, त्यामुळे ड्रॅगन फ्रूट लावायला काही अडचण नाही. आता तुम्ही बघतच आहे सुरुवात, आता जो मार्केट 2016-70 ते 200 रुपये मार्केट चालूच आहे. भविष्यात धरून चाला, 1-10 वर्षानंतर आपलं जर मार्केट कमी आलंच, भलं 50 रुपये किलो जाऊ द्या, बोरं चालले आहेत आता 50 रुपये किलो, 50 रुपये जरी किलो चाललं तरी आपल्याला ही शेती परवडणार आहे. आपण ट्रेलिस सिस्टीमसारखे ह्याच्यावर लागवड केली तर कमीत कमी त्या टायमाला आपलं
ॲव्हरेज हे एकरी 20 टनाने असणार आहे. 50 रुपये किलोने गेलं तरी पण आपले 1.5 लाख रुपये होणार आहेत. त्यामुळं भेज काही कारण नाही ड्रॅगन फ्रूटमध्ये. आणि ह्याला खर्चच नाही, स्प्रे नसल्यामुळं पूर्ण खर्च मेंटेनन्स कमी आहे. वन टाईम इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे 20 ते 25 वर्षे चालणारे पीक आहे. कुठलंच आता सध्याला पीक नाही की 20-25 वर्षे चालणार आहे. त्यामुळे ड्रॅगन फ्रूट लावायला काही अडचण नाही. भविष्यात का नाही हे जर मार्केट कमी आलं तरीसुद्धा आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही, काही अडचण नाही. बोरं चालले आता 50 रुपये किलोने. हे आपलं 5 नंबरचं युनिट आहे. हे ह्या नर्सरीतील पूर्ण रोपे रेग्युलर रेडची आहेत. हे पण 1.5 महिन्याच्या आसपास नर्सरी तयार केलेली आहे. अजून तयार व्हायची पूर्ण नर्सरी. ही 70,000 रोपं बसतात यात.